So good evening, friends. Are you ready, my boys? So ready for the show? After a very good informative lecture from Sachin sir, I'll tell you, I'm going to take you to some other different world. And this world is essential to be known to every doctor nowadays. And why I say so? Because every single patient which we see is going to be a lifetime experience to us. In a way, either he gets well and your reputation increases, or something goes wrong and the building goes down. 30 years you must have built your reputation at one point day, and we live a life in a fearful manner today. And I always believe that if you are aware of the things, positivity always goes with you. Let me start to make you understand what I mean with the medical legal things. With a very special case in relation to his lecture. Very recently, just 15 days back, I got a case from general practitioner. I got a call. He was a BMS graduate. Sir, मेरे पास पेशेंट आया था, कोई लेबरर था, कुछ फ्रेंड्स के साथ आया था. हिस्ट्री उसने दिया, चेस्ट पेन हो रहा है, हेवीनेस लग रहा है, रिगर्जिटेशन है, जलन बहुत हो रही है और पीछे नहीं है. माय डॉक्टर विल डेफिनेटली प्रॉब्ली एवरी डॉक्टर विल एग्री कि ऐसे सिम्टम आया तो आप क्या करोगे, क्या आपका डिफरेंशियल डायग्नोसिस से पहला क्या आएगा आपके दिमाग में, बस क्या है बीइंग अ डॉक्टर आपके सेंस नहीं आते पेशेंट डरो मत, इंटरेक्ट करोगे तो फायदा होगा. एमआई पहले दिमाग में आएगा, कुछ तो कार्डियक रिलेटेड एक तो दिमाग में आएगा, क्या है ये पता नहीं. अनटिलस अनटिल वी गो फॉर डायग्नोसिस, वी गो फॉर इन्वेस्टिगेशन फर्स्ट. लेकिन एक बार तो आएगा यार इस रिलेटेड सिम्टम है, लेकिन फिर क्या है कि बंदा यंग है, बीपी में चेक कर रहा हूं नॉर्मल है, बस जीपी का लिमिटेशन है. जीपी की लिमिटेशन सबसे पहले ब्लड प्रेशर है, फिर उसका पल्स रेट है और बाकी क्लिनिकल एग्जामिनेशन है, राइट. और जब उस तक जाता है तो उसको दूसरी साइड लगता है बीपी तो नॉर्मल दिख रहा है, बस सेकेंड यंग बंदा है, कार्डियक होने के चांसेस तो कम है, क्लिनिकली दोनों साइड दिख रहा है, तो नेचुरली डिफरेंशियल डायग्नोसिस में आपके मन में सेकंड विचार तो पक्का आएंगे कि यार एसिडिटी भी हो सकती है, गैस्ट्राइटिस भी हो सकती है. ऑफ कोर्स है, दिस हैज हैपेंड विद दिस डॉक्टर. ही हैज फर्स्ट स्टेप हैव डिग्नाइज प्रॉपरली डायग्नोस मेंशन ऑन हिज पेपर रिकमेंडेड अ पेशेंट फॉर ईसीजी. ही हैज ऑलरेडी स्पोकन टू द पेशेंट कि भाई मेरे को ऐसा ऐसा लग रहा है. It is better to do ECG to confirm it. If at all is there any changes, we have to immediately start with a treatment. ये patient से बात किया, लेकिन वो लालच जाती नहीं थी. तो बोला यार जाते थे सर, मैंने सोचा 100 रुपए आ जाएंगे, मेरे पास मैंने 2 इंजेक्शन दे दिया उसको, मैंने एमसेट दे दिया, मैंने डाइक्लोफेनाक दे दिया कि पेन भी सबसे रह जाएगा, उल्टी जैसा लग रहा है कम हो जाएगा, मैंने प्रिस्क्रिप्शन दिया उसको, मैंने इसी जो सोनोग्राफी लिख दिया, पेशेंट मेरे यहां से रिक्शे में बैठा हार्डली 5-10 मिनट गया होगा एंड कोलैप्स हो गया, एंड रिलेटिव इमीडिएट रक्स टू हिज हॉस्पिटल क्लिनिक जीपी का क्लिनिक. ही हैज सीन ब्रॉट डेड, इमीडिएटली रिफर्ड टू कूपर हॉस्पिटल, ब्रॉट डेड, अल्टीमेटली ऑटोप्सी को जाना है, पोस्टमार्टम को जाना है, एंड द मोमेंट इट गोज टू पोस्टमार्टम फर्स्ट एंड फॉरमोस्ट थिंग, बिकॉज पुलिस टेक्स ओवर द बॉडी. The moment police takes over the body, he does an inquest panchanama, and during inquest panchanama, they take a statement of relatives. That is a mandatory procedure, and at that particular moment and time, no patient talks in favor of a doctor because they have already lost their team, near dear. Even of 25 years of experience with you, having a 25 years lifelong relation with you, the similar patient whom used to say, यार मेरा खास दोस्त है,
20 साल से मेरे पास पूरा खानदान आ रहा है, लेकिन उसके घर में एक लाइफ का लॉस हुआ तो 20 साल के रिलेशन क्रैश। आर यू अंडरस्टैंड? आई नो व्हाट वाज द कंडीशन ऑफ द डॉक्टर, इट वाज रियली अ हॉरिबल सिचुएशन। आई हैड रिकमेंडेड दैट डॉक्टर टू साइकेट्रिस्ट बिकॉज ही गॉट नाइटमेयर, बिकॉज ही इमीडिएटली रश टू सम ऑफ हिज फ्रेंड। मेनी ऑफ द पीपल नीम हकीम खतराजन वाज लर्न मेडिकल लीगल लेक्चर्स, हर्ड लेक्चर्स, गाइडेड अकॉर्डिंग टू देयर नॉलेज। फ्यू पीपल हु आर अनअवेयर विद द फैक्ट guided there, and that has created a chaos, because majority of people have told him ki beta diclofenica is a epileptic shock, now what? And that has caused nightmare, because the moment police called for statement, everything starts moving. And this we face every day, at least once in lifetime every doctor. Patient come with a different symptoms, mimicking symptoms, because nowadays things have changed. And then if you are not able and capable of diagnosing or treating, then things are going to go against you. This is not, but let me share another case, very recent case. This is again a month back case. See, I am sharing common case so that you start interacting with me and you will understand what I am going to talk to you. Another case of general practitioner, I got a call from Vasai side. Sir, I am in trouble. I want to meet you urgently. I said, please come. When I have discussed the case with him, it was a case which can happen with every single doctor. What has happened in this case? Patient, naturally an old patient always recommend a new patient. Yeah, case made. एका मित्राला तो घेऊन आला होता। हा पेशंट या डॉक्टरकडे आला आणि त्यांनी एक आपली एक स्टोरी दिली की बायकोवर भांडण होतो, घरी स्ट्रेस असतो, भयंकर त्रास असते, मला झोप लागत नाही, बाकी सगळं सिम्पटम वगैरे सांगून नंतर औषध घेतल्यानंतर त्यांनी रिक्वेस्ट केलं की सर काहीतरी एखादा स्ट्रेससाठी टॅबलेट दिलं तर मला जरा बरं वाटेल। आणि नॅचरली बिईंग अ डॉक्टर यू आर बाउंड टू, आणि त्याने नुसतं 81-2 मिलीग्राम लिहून दिलं, तर बॉस स्ट्रेस आहे, थोडासा झोप पण लागेल, सायकोट्रॉपिक ड्रग आहे, रिलॅक्स होणार। एक दीड महिन्यानंतर हा पेशंट परत आला, पण आपल्याला चेहऱ्याने दुडे ओळखता येतो की महिना आधी आला होता। त्याने त्यावेळी दुसरं नाव सांगितलं, पहिल्यांदा वेगळं नाव, दुसरं काय पेशंट तुमच्याकडे 40-50 100 पेशंट असेल तर तुम्ही सगळ्यांचा चेहरा दुडे ओळखणार। परत त्यांनी लिहून दिलं होतं असं 2-3 प्रिस्क्रिप्शन 3 महिने झाले, आणि 1 पॉइंट बसते police had arrested this guy and immediately police reached to him. And what would happen? Our guy has the 281 tablet, that psychotropic drug or sedative drug, he used to dissolve in a cold drink, used to take a rickshaw for a long drive. Naturally, friendly thalan the rickshaw tower la paaja yata. Dusra ram to zupla ki thalan loot hai jar. Means he was doing a dakati, on-road dakati, by using this tablet. And when this guy got arrested, naturally, vipan gaya, hathiyar gaya. Hathiyar tumchi gudi hai na? Guna karne ta hathiyar gaya. Ta hathiyar kudu betla. Kutna doctor kudu sal baba. Tyala gheun alaya ta dawa kala, police alaya direct. आता पोलीस सडनली कोणाला घेऊन आला, नॅचरली तुम्ही तर इनोसंट आहात, तुमचं डोकं त्यावेळी त्या क्षणी काम करणारच नाही। त्याने डायरेक्ट विचारलं, याला उठतात का? तो म्हणून हो आला होता माझ्याकडे अजून घ्या। बर तेवढा पोलीस आहे, मग त्यांनी पूर्ण उघडायला चालू केलं पोलिसांनी। त्या पोलिसांकडे प्रूफ साठी काही प्रिस्क्रिप्शन नव्हता, कारण की त्या इस्माने त्याला प्रिस्क्रिप्शन वगैरे दिलं नव्हतं, कारण मेडिकल स्टोअरला दिलं असं पाडून फेकून दिलं असेल। डॉक्टरांनी बॅक डेट मध्ये प्रिस्क्रिप्शन दिला पोलिसाला, कारण तो घाबरला। पोलिसांनी त्याला सांगितलं बाबा तुला आता तू कबूल करतो तुझ्याकडे आला होता, अशी जी गोळी दिली आहे, तुझा रेकॉर्ड चेक कर, तू दिलाय की नाही, त्याने रेकॉर्ड चेक केला बरोबर होता, बोले आता तू त्या तारखेचा प्रिस्क्रिप्शन बनवून दे।
त्याने म्हणून दिलं का करणार तुम्ही पण देणार कोणी नाही म्हणू शकत नाही कारण त्यावेळी त्या ठिकाणी तशी परिस्थिती होऊन जाते आणि त्यानंतर त्याचं नाईटमेअर चालू झाला कारण की जिथे जिथे ज्या ज्या ज्युरिडिक्शन मध्ये त्या आरोपीने क्राईम केला होता त्या त्या ज्युरिडिक्शनचा पोलीस स्टेशन याच्याकडे पोहोचायला लागते आता एक ज्युरिडिक्शन असेल तर एकाच पोलीस स्टेशन ना मग या पोलीस स्टेशन त्याच्या ताबा तिकडे घेतला मग पालघरवाल्याने ताबा घेतला मग दहाणूवाल्याने ताबा घेतला आणि ज्या ज्या आणि मग चालू झालाय आजपर्यंत चालू आहे ओनली थिंग विच रिअली टेरराइज दिस डॉक्टर वॉज अ 3 गिवन बाय दीज पीपल की बाबा तू आरोपी सतत मिळून क्राईम करत आहे पॅरा 34 बोलतो कॉमन इंडिजन ऑफ क्राईम कॉजिंग अ क्राईम तुला आता आम्ही आत घेणार आहे आणि तू प्रिस्क्रिप्शन दिला म्हणजे तू सहकार्य केला पण असं होत नाही कारण की ज्यावेळी माझ्याकडे आला मला 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 माहिती लॉ मध्ये काय आहे त्याला कसं हँडल करायचं त्याला मी एवढी काउन्सिलिंग केली असते म्हटलं तुला अरेस्ट करायचं जर पहिल्या दिवशी केलं असतं 15 दिवसानंतर थोडी बोलून थोडी तुला अरेस्ट करणार इंटेन्शन नावाची एक गोष्ट असते क्राईम मध्ये की थिंग्स टू बी डन इंटेन्शनली ऑर अनइंटेन्शनली पण तरी भीती का असतो की पोलीस हॅज बीन गिव्हन एम्पल पॉवर अँड दिस पॉवर मेनी टाइम दे डू मिस यूज आणि त्याचं काय म्हणतो डॉक्टर तुम्ही सुटरताय नक्की आम्हाला पण माहिती आहे पण आता आम्हाला फॉर्मॅलिटीज करू आणि तोच तर आपल्याला नाही ना कारण की त्या क्षणी आपल्याला रेमेडीज माहित असतो आपण घाबरतो एका मिस्टेक नंतर दुसरा मिस्टेक चार लोकांना फोन करतो त्यांना नॉलेज नसतात ते जे बोलतात आपण जातो आणि देन वी गेट ट्रॅप्ड आणि जिथे एव्हिडन्स नाही आहे तिथे आपण एव्हिडन्स क्रिएट करायला लागतो काय विचारायचं तुम्हाला ऐका ना आता तुमचा आन्सर देतो डॉक्टरांचं म्हणणं आहे की सुप्रीम कोर्टचा जजमेंट प्रमाणे डॉक्टरांना अरेस्ट करता येत नाही आय एम ऍब्सोल्युटली अग्रीइंग विथ यू बट द जजमेंट जेकब मॅथ्यू केस विच इज अ लँडमार्क जजमेंट गिव्हन बाय सुप्रीम कोर्ट सेज दॅट डॉक्टर कॅन नॉट बी अरेस्टेड अँड देअर आफ्टर मल्टिपल जजमेंट गिव्हन की डॉक्टर कॅन नॉट बी अरेस्टेड ऑन द स्पॉट फॉर एनी क्रिमिनल मेडिकल निग्लिजन्स आय एम युझिंग वर्ड for any criminal medical negligence unless and until committee authorizes it means expert committee says that particular incident is there is a negligence part or there is no negligence part and further so that Jacob Aiko says in a case of gross negligence there is no expert committee opinion is needed Now gross is what? Which can see from the eyes. Mop atla sodla. Kechi atla sodla. That is the gross. Are you understanding? Further to that, when police feels that accused can run away or tamper with evidence, then not to wait for expert committee opinion. Third, other than criminal negligence cases, no expert opinion is needed. Rape madhe ka expert opinion needed. मर्डर मध्ये एक्सपर्ट ओपिनियन घेणार मारामारी मध्ये एक्सपर्ट ओपिनियन घेणार व्हेन द क्राइम इज ऑफ डिफरंट कॅटेगरी देन व्हाई एक्सपर्ट ओपिनियन इज देयर यू गॉट माय आंसर सो सुप्रीम कोर्ट इज व्हेरी क्लियर व्हेन इट इज रिलेटेड टू मेडिकल निग्लिजन्स पर से देन यस बट व्हेन इट इज रिलेटेड टू किडनॅपिंग किडनॅपिंग इज व्हॉट आय नो रिसेंटली आय गॉट अ केस फ्रॉम घाटकोपर वेअर Doctor was an instrument for giving it or helping a couple for adoption. And later it turned out to be that the person who brought this girl and there was a contract with other couple where adoption was given turned out to be that this has lured that girl from some other place. And this doctor was an instrument and he was arrested for kidnapping also. Kidnapping for purpose of slave. It doesn't need expert opinion. Are you understanding? So crime which is not related to medical negligence doesn't need any expert opinion. Yes, a patient dies during your treatment due to whatever be the reason, like earlier case, even if it is diclofenac reaction, considering that it was diclofenac, then apoplectic shock.
in that situation also, unless until committee opinizes. But unless you had the same Jacob Matthew, Martin Mishra case here, he, to the extent of a medical accident, in the form of death, doctor should not be held responsible. I have already once said, he, Tumsa Kodun patient that death is Sutta Hala se, operation made, surgery made, even treatments are made. To that extent, if they were Supreme Court decided that even for the medical accident which leads to death, doctor should not be held responsible. But then he had to attack a rider unless and until it is proved that doctor has not given due care. But under reaction on a patient law, and if that chani to be there, decisionary type, proper CPR name of Allah, ambulance time alone, patient Borover, Dusra hospital, Dusra doctor, Tapa Taikila, is a little to me Naikila. Not to me negligent, patients are death certain to be negligent. Are you understanding? Because you are not a God. You are not a God. People give you that designation, that is all different thing. But Abla automatic Kaya, patients are Akaya, to one Laksha Tusuka, there are good reaction or other. Stephen Johnson can happen with hello? Multiple days, patient radiation, and they said to one another, minus then. But that's attitude Supreme Court, and don't step put a little. But Tarihi, majority of cases, they are over there, he army you would have hammered though, you would have panicked though, he offered due care for this thing. After the acres of Lakshya to Pasantari, itun Gala Pai. Ita Hrua. And तो आपला साठी मोठा प्रॉब्लेमॅटिक असतो त्याचं कारण काय असो कदाचित कारण हे पण असेल की मला कसं रिसेट करायचं तेच माहित नाही पण काही असो पण इफ इट ऑल दैट इट प्रूव्ड देन यू विल बी हेल्ड रिस्पॉन्सिबल थर्डली इन मेजॉरिटी ऑफ केसेस इट इज नॉट ओनली एक्सपर्ट ओपिनियन बट barring expert opinion, the opinion of PP plays very important role. I'll share one case with you, which is contrary to this Supreme Court judgment. This hospital was run by an orthopedic surgeon. Various doctors were visiting doctor in this hospital. They were having a patient. Well, DVT, the most. And naturally, after all investigation, it was absolutely risky because patient were not getting the treatment. Patient was referred to KM hospital but not ready to take a treatment. History was known to this doctor because he was owner. Under his hospital, physician has earlier admitted a patient 6 months back. So he was knowing the story of the patient. And one fine day, patient was brought in rickshaw. And in relative even sign, the orthopedic surgeon Atmadi Hote, there are the patient and actually my hospital was only one admit Zala Sintam was a lecture that's not as a luggage then I want to say in the Baba ha at the moment while his own book is given back when I'm only done Zala Sintam Kai Zala Sintam Apna Day Apna Hospital Apna Broad Date Pan Gitta Apna Anga Varena Kaki Physician Nahi Yegde RMO Vahar Gelli Dini Pagitta Bada Sapadla Nahi Dini Yon Saran Sarin the Saran Bada Dituna Dikshya Vandu Tera Pada Dauje अरे तेरी रिलेटेड तो जानी तेरे अंतर कड़े कार्डिलेज नहीं है अंतर कड़े फिजिशियन नहीं है सत्य आपी का एक रोज़ करते ही तुम पुणे क्यों था ये पुणे के लिए दूसरे एमडी मेडिसिन डॉक्टर होते तेरे कड़े क्यों के लिए पर देर द पेशेंट वाज ब्रॉट डेड एंड डेथ सर्टिफिकेट वाज गिवन नो एज पर योर क्वेश्चन दिस केस ऑल्सो शुड बी रिपोर्ट टू कमिटी ओपिनियन इवन इफ इट इज नेग्लिजेंस बट ओनली ऑन द बेसिस ऑफ विटनेसेस स्टेटमेंट द होल फाइल वाज रिपोर्ट to public prosecutor, that is the advocate of a police. And he opinized that there is a gross negligence. And doctor got arrested for Vidrubhoe. Well, when this case came to me, we have already discharged the case. But in many of the cases, this is again a recovered discretionary power of a police. In many of the cases to decide, because I day and day out I handle a case, I know how these people play. They are very cooperative. Many of the time, and I have seen they are much cooperative. Unless until we create something new there.
in majority of cases, it is a mediator who spoils all the case, because police are very cooperative, I can say in majority, in almost 100% cases, because doctors have been looked at different standard in society, white collar. पण ज्यावेळी असं काही घटना घडते त्यावेळी आमचे डॉक्टर काय करतात, पहिल्या गोष्ट मांडवली, त्याचं दुसरं डोक्यात येत नाही, म्हणजे तुम्हाला म्हणजे पैसे नाही मागायचं तरी तुम्ही पैसे घेऊन बसलेले असता, भीती बाकी काही नाही, तर तुम्ही मीडिएटर शोधता यार कसं तरी आठवू दे ना, आपली चूक नाही पण कोण कोर्टात जाणार, पण अँड दिस मीडिएटर स्पॉइल्स ऑल द केसेस वेअर यू आर नो वेअर रिस्पॉन्सिबल फॉर एनी ऑफ द केसेस but you get pulled in the case and ultimately it ends with what? I'll give another example. Now fighting this case, how we get pulled? I'll give an example. This was a case of very famous corporate hospital in Mumbai where a patient got admitted for the history of what? During some building work. Polytrauma was a patient dala, ya hospital was admit kela gela, MLC keli, बाकायदा प्रॉपर एमएनसी केली गेली, फ्रॅक्चर होता, ऑर्थोपेडिक सर्जन सर्जरी केली, प्लेटिंग केलं, पेशंट वॉज अब्सोल्युटली फाईन, 11th डे ऑफ हॉस्पिटलायझेशन पेशंटला कन्वर्जन आला, 10th आणि 11th डे, अँड अकॉर्डिंगली दे स्टार्टेड ट्रीटमेंट, दे कॉल्ड द न्यू सर्जन एक्झामिन, दे कंटिन्यूड द ट्रीटमेंट, बट इट बिकम क्रिटिकल अँड पेशंट अल्टिमेटली डाइड. दिस वॉज अ स्टोरी. Now, being a Muslim patient, no one want to go for postmortem. I have seen in majority cases, even Hindu patients don't want a postmortem. Being MLC cases, it was definitely a need for postmortem because it's an accidental case, which was recommended by the hospital also. But there could be something which has conspired, and finally, neurosurgeon and orthosurgeon said to me, now indirectly, there is no question. Their orthopedic surgeon who has operated has written on a paper also, he referred for postmortem. But the hospital administration naturally was getting a regular patient from that corner, wanted to please both the people. So they decided ki bhai aata sagda normal as hai, dhyala ka harkat hai. So they spoke to the new surgeon and said ki bhai maja hisobane these are the cause of death. But it is better to do a postmortem. But administrator of the hospital had thought ki bhai asa kai nahi, then RMO la inspect kela va DC devta. See, RMO have to work on order of authorities, and RMO is then certificate dealer, and cause of death already tatri kadavla hota ki bhai possible cause of death he aahe sagda vyavasthit zala asla kaan ki police la bolavla gelo hota tikde police ne pan sagitla mala problem nahi ami NOC deun takto, but mala vatte te medical legal case hoti, MLC case hoti, mhanun te postmortem sathi nela, आणि त्यावेळी काहीतरी कन्स्पायरर आहे, जसं तुम्हाला सांगितलं एजंट, कुठला तरी एजंट मीडिएट मध्ये आला, काहीतरी बोलणं चालू झाला, तिथे ऍडमिनिस्ट्रेटरनी हॉस्पिटलमध्ये लोकांसमोर सांगितलं की मी पीएम वाला ट्रॅक करून घेईन, अँटी करप्शनला इन्फॉर्म करेन, असं आहे तसं, म्हणजे होते ना गडबोला आपण, अँड द मेसेज इज गॉन टू द अथॉरिटीज, द पीएम पीपल हु आर ऍक्च्युअली नॉन करप्ट. So they put a trap and the administrator got arrested. And he was convicted in that case for 2.5 years. Convicted. No matter the High Court. But what happened to this incident? Because of this, police has made a case against ortho surgeon, neurosurgeon, general practitioner, that is RMO, and contractor. Contractor to one case was 304A causing a death. विदाउट इंटेंशन, कारण सेफ्टी मेजर वापरलेले नव्हती, बिल्डिंगचं काम झालं सेफ्टी मेजर पाहिजे की नाही, पण या डॉक्टरवर काय लागला 197 गिविंग अ बॉन सर्टिफिकेट, डेथ सर्टिफिकेट इश्यू केला होता, त्याच्यावर नॅचरल टिक केला होता, द अटेम्प्ट ऑफ गिविंग बॉन सर्टिफिकेट, 7 इयर्स पनिशमेंट, अँड 201 वाईपिंग ऑफ एव्हिडन्स ऑफ क्राईम, सर्टिफिकेट देऊन तुम्ही प्रयत्न काय केला एव्हिडन्सला, एकदा तुम्ही जाळून टाकलं किंवा दफन केलं तर यू आर ट्राइंग टू वाईप आउट द एव्हिडन्स ऑफ अ क्राइम. आय एम फाइटिंग दैट केस इन ट्रायल कोर्ट नाउ, दिस इज केस फॉर ट्रायल. सी, आर यू अंडरस्टैंडिंग व्हाट आई एम शेयरिंग विद योर पीपल? सो व्हाट हैपेंड इन पर्टिकुलर दिस केस, इट वाज अ एजेंट द मीडिएटर हु स्पॉइल्ड इट.
Otherwise, everything was fine because hospital is already called a police for the postmortem purpose. Police arrived there. So there was no wrong done by the corporate hospital. They have followed the protocol. But Kuteberi, this is what happens in our medical practice. आणि आपण ब्लाइंड होऊन प्रॅक्टिस करतो. आपण बिझनेस मध्ये राहून कधी प्रॅक्टिस करत नाही. हा माझा अनुभव आहे हे तुम्हाला मी शेअर करतोय, कारण की तुम्ही स्वतःला बघा ना. मी माझा कितीतरी डॉक्टरना बघतो की मित्राबरोबर गप्पे मारत असतात, मोबाईलवर बोलत असतात आणि पेशंट पण चेक करत असतात. मल्टीटास्क करतो आणि त्यांना वाटतं की पेशंट मूर्ख आहे. पण मला तुम्हाला सांगायला काही हरकत नाही. तुम्ही ऐकलं असेल मोदीचा भाषणामध्ये वारंवार आलेला आहे की आपल्या कंट्रीमध्ये 65% पॉप्युलेशन इन आवर कंट्री इज बिलो 35 इयर्स. 65 पॉप्युलेशन ऑफ आवर कंट्री इज बिलो 35 इयर्स ऑफ एज. मीन्स आउट ऑफ 121 करोड्स, more than 70 crores, more than 75 crores are youngsters. आणि त्याला तुम्ही असं तपासता. एक नवीन शिफ्ट आलेला आहे, कधी तुम्ही अनुभव केला की नाही माहित नाही. एक काळ होता जेव्हा वडील घरचे मेन असायचे. डिसिजन मेकर यूज टू बी पॅरेंट. तो एक काळ होता की डॉक्टरकडे पण घेऊन जायचं असेल तर वडील घेऊन जायचं. पण आज तुम्ही अनुभवत असेल की डिसिजन मेकर इज दिस 25 इयर्स बॉय. आई वडिलांना घेऊन येईल तर 25 वर्षाचा मुलगा घेऊन येईल. ऍडमिट करायचं त्याचा डिसिजन झालेल. काही करायचं घरी तर त्याचा डिसिजन झालेल. टीव्ही पण आणायची आहे तर त्याचा डिसिजन झालेल. मुलगी असो की मुलगा असो. नाउ कंट्रोल इज ऑन द हँड ऑफ यंगस्टर्स. शिफ्ट तुम्हाला अनुभव झालेला आहे की माहित नाही. आणि हे जे क्राऊड आहे ना, डेंजरस क्राऊड आहे. कारण दिस क्राऊड हॅज गॉट a dangerous instrument in their hand, that which is known as mobile, and with internet facility, and with Google God with them. तुमचा जी बोलता बोलता सगळं माहिती काढतात. तुम्ही बोले मलेरिया, तुमचा संपाय आधी त्याचा पण मलेरियाचा इतिहास त्याचा मोबाईल असतो. हे नवीन क्राऊड आहे. तुमचा लक्षात येतं की नाही? तुम्ही डेंग्यू बघितलं तो घाबरेल 2 मिनिटासाठी. तुम्ही त्याला ऍडमिट करायला सांगितलं तो घाबरेल. पण डेंग्यूचा काय काय आहे कॉम्प्लिकेशन ट्रीटमेंट सगळं 2 मिनिटात तो सर्व करतो आणि मग डिसिजन घेतो. दीज आर द पीपल हु आर डिसिजन मेकर. आर यू अंडरस्टँडिंग? एक नवीन शिफ्ट आहे आपल्या कंट्रीमध्ये आणि त्याचा वरून मीडिया आता दाखवलं होतं ना एक न्यूज पेपर प्रेस्क्रिप्शन बाबतीत. मीडिया मीडियाला एक माहित आहे की भगवान को बदनाम करेंगे तो नाम होगा और समाज का भगवान डॉक्टर है. इसके बारे में लिखेंगे तो अपना पेपर बिकेगा. इसके बारे में बोलेंगे तो अपना न्यूज चैनल ज्यादा चलेगा, क्योंकि लोग इंटरेस्ट से देखते हैं ना. डॉक्टर के बारे में न्यूज बोले तो आप देख रहे ना, कॉमन पीपल अट्रैक्ट होता है डॉक्टर के बारे में न्यूज आए तो. और टीआरपी रेट उनको भी बढ़ाना ना. मैं आपको एग्जाम्पल देता हूँ उनकी. तो आपने पंचलाइन देखे होंगे तो मैं आपको एग्जाम्पल देता हूं. एक दिन मैं न्यूज चैनल देख रहा था, स्टार न्यूज आ रहा था. 15 मिनट का क्लिपिंग चल रहा था उसपे कि कहीं सायन में किसी डॉक्टर ने इंजेक्शन दिया था और पेशेंट का डेथ हो गया. सायन हॉस्पिटल में गया था तो बहुत ही उतराई हुई थी. मीडिया वाले पहुंच गए थे, मीडिया वाले ने कवरेज किया था और 15 मिनट का उनका क्लिपिंग था जिसका पंचलाइन था मौत का इंजेक्शन. और उसी दिन मैं आपको बता रहा हूं कि नेक्स्ट डे मैं जी न्यूज देख रहा था कि कंपटीशन है और जी न्यूज वालों ने देखा कि हमारे सारे व्यूअर स्टार न्यूज पे जा रहे हैं. और उसी दिन मलाड में एक क्रिटिकल हॉस्पिटल है जो कार्डियक पेशेंट ही एडमिट करता है और कार्डियक पेशेंट में आपको डेथ रेट बहुत ज्यादा है. उनके यहां होते रहता था क्योंकि सब उसके क्रिटिकल पेशेंट ही आए तो कितने लोगों को लाइफ दे पाएगा. और उसी टाइम पे कोई नगर सेवक का डेथ हो गया हार्ट अटैक. तो नेचुरली मॉब जमा होगा, मीडिया जमा होगी और मीडिया ने कवरेज किया. और एक दिन पहले स्टार न्यूज वालों ने सारे लोगों को अपनी तरफ अटैक किया था मौत का इंजेक्शन देके. इन्होंने नेक्स्ट डे 15 मिनट का क्लिपिंग चलाया मौत का कुआं. एक मौत का इंजेक्शन बोल रहा है, एक होता मौत का कुआं. रक्षक या भक्षक,
भगवान या शैतान, आप इनके पंचलाइन देखते हो? ये मीडिया सत्य में जैसे से लेके साउथ इंडिया तक आप कोई भी एपिसोड देखते, कंपटीशन है उनके अंदर, लेकिन देखने वाला कौन? 121 करोड़ पॉपुलेशन, एक कॉमन मैन, एक कॉमन मैन के माइंड में डॉक्टर के बारे में क्या पिक्चर आएगा? अ विलनेस कैरेक्टर, और वो प्रूव करते जब वो आपस में चर्चा करते, जब उनका कोई एडमिट होता है, वो रिश्तेदार जो आते हैं ना देखने के लिए, रिलेटिव देखते डॉक्टर कितनी मेहनत कर रहा है, क्योंकि वो डायरेक्ट है ना, जब पेशेंट एडमिट होता है क्रिटिकल कंडीशन में, डॉक्टर कितनी मेहनत करता है, ये एकदम क्लोज रिलेटिव डे डे और देख रहा है, वो कभी क्रिएट नहीं करता प्रॉब्लम। देखिए जो सातारा सांगली से आते हैं ना, उनको क्या मालूम डॉक्टर ने क्या किया, और डेथ हो गई तो फिर तो आप समझ लो कहां कहां से आते, और वो जो डेथ आते ना वो अपने गांव की स्टोरी बताते, मान लगे डॉक्टर को धुपट लसो, आप समझ रहे हो ना, वो अपने गांव की स्टोरी बताएंगे, और इस तरह से उकसाते हैं कि इधर बंदा रिलेटिव जो दिन रात वहां बैठा है, डॉक्टर वो देख रहा है बेचारा 24 घंटे पेशेंट के पास बैठा है, डॉक्टर ट्रीट कर रहा है, वो कभी कुछ नहीं करता क्योंकि उसने देखा है, लाइवली देखा है, लेकिन उन लोगों ने लाइवली नहीं देखा है, और उन लोग इतना प्रोव करते कि जहां कुछ नहीं होना है वहां पुलिस के साथ। और अब अगर आप मेरे को पूछोगे तो मेरे एक्सपीरियंस के हिसाब से, अब आदमी मरा तो सफेद हाथी, वो नेचुरल डेथ हो या अननेचुरल डेथ हो, एक बंदे को ये समझ में आ गया कि मेरे डैडी भी मरे हैं ना तो इनके ऊपर मैं करोड़ रुपए तो निकाल डाल दो नेशनल कमीशन में, डॉक्टर का नेग्लिजेंस, भले वो आपके यहां ब्रॉड डेड लाया होगा, ब्रॉड डेड लाने के पहले 7 दिन पहले जीपी ने तो ट्रीट किया है ना, उसको खाली नोटिस तो भेजने की है, और दूसरा इसको हमने हवा दिया है क्योंकि द मोमेंट वी गेट अ नोटिस हम बोलते हैं यार 25 लाख मांग रहा है 2 लाख में बांटो लेना, अब ये बिजनेस हो गया है, एक्चुअली बिजनेस हो गया है, आने वाले 5 सालों में आप बिलीव करो पूरा ट्रेंड चेंज हो जाएगा, क्योंकि अगर आप यूके यूएसए का स्टैटिस्टिक्स देखोगे, क्योंकि वॉट एवर हैपेंस इन डेवलप्ड कंट्री हैपेंस इन डेवलपिंग कंट्रीज आफ्टर फ्यू इयर्स, सो कंप्यूटर हो, इंश्योरेंस सेक्टर हो, एनी सेक्टर हो, आप देखो हमारे कंट्री में 10 साल बाद उसको पीक मिलता ही है, अब समझ लो उसका चालू हो गया है, क्योंकि वहां की स्टैटिस्टिक्स में से मैं अभी यूके का पढ़ रहा था कि अराउंड 94% गायनेकोलॉजिस्ट हैज गॉट केसेस अगेंस्ट देम, 94%, देन आउट ऑफ दैट 38% हैज गॉट मल्टीपल केसेस अगेंस्ट देम, अगर ये ट्रेंड वहां है तो इंडिया में आने में टाइम लगेगा क्या? अगर इंडिया में 5% भी हो गया ना तो आप तो आ गए, सिंपल है ना, एक बंदा 50 पेशेंट को देखता ही होगा रोज, 25 पेशेंट को देखता ही होगा रोज, आप समझ रहे हो ना, एवरेजली अगर आप 20-25 पेशेंट भी रोज देखते हो तो महीने का 750-800 पेशेंट तो देख ही लेते हो, और महीने का 700-800 होगा तो 12 महीने का काउंट कर लो, उसमें से एक केस नहीं होगा, क्योंकि उसमें से एक क्यों होगा, क्योंकि अब आपके प्रिस्क्रिप्शन पे केस होने लगे, मेरे पास केसेस आते हैं, मैं आपको बताऊं, आपके प्रिस्क्रिप्शन पे नोटिस आती है, क्योंकि आपके प्रिस्क्रिप्शन में मिनिमम 12 ड्रग रहते, कभी आपने काउंट किया है? एक नॉर्मल प्रिस्क्रिप्शन और कंसल्टेंट जीपी का मैंने देखा है कि अगर पेशेंट किसी भी एलिमेंट से आया तो एक तो पेन किलर होता ही है, अगर मतलब एक एक पकड़ा मैंने, पेन किलर तो होगा ही, एक एंटीबायोटिक तो होगी, अगर फीवर की बात कर रहा है तो एक ओमेप्राजोल डी टाइप का ड्रग होगा और एक मल्टीविटामिन होगी, क्योंकि एमआर को भी उनको मदद कर रहा है, अरे प्रोपेगेंडा वाले बोल आते हैं अपने पास, अब ये 4 ड्रग में से आप देखो एंटीबायोटिक डबल कॉम्बिनेशन, पेन किलर डबल कॉम्बिनेशन, ट्रिपल कॉम्बिनेशन, मल्टीविटामिन 6 ड्रग का कॉम्बिनेशन, ओमेप्राजोल डी भी तो अराउंड 12 ड्रग्स भी प्रिस्क्राइब, और गूगल में खुद ही डाल के देखो ना, शो मी द ड्रग इंटरेक्शन बिटवीन दीज ड्रग्स, क्योंकि अपने को ड्रग इंटरेक्शन से क्या पढ़ा है, अपने को तो पढ़ाता कौन है, वहां हम कभी पढ़ते क्या,
पढ़ने का टाइम नहीं है, टाइम है तो पढ़ना क्यों, दूसरा ढूंढने जाएंगे आप? आप समझ लो ना, एडवोकेट की काउंसिल में, बार काउंसिल में मैंडेटरी है, मैंडेटरी ये एडवोकेट कैन नॉट डू एनी अदर वर्क एक्सेप्ट एडवोकेसी बिकॉज दे वांट दैट एडवोकेट शुड जस्टिफाई देयर क्लाइंट बाय रीडिंग अ पेपर एंड प्रेजेंटिंग इन अ कोर्ट ऑफ लॉ. हमारे मेडिकल काउंसिल में कोई क्लॉज में लिखा है कि डॉक्टर शेयर मार्केट नहीं कर सकता, डॉक्टर बिल्डर नहीं बन सकता, वो दवाखाना भी चलाता और चार धंधे करता, उसमें पढ़ने का टाइम है क्या? वो 10 साल पहले, 15 साल पहले, 20 साल पहले जब वो हाउसमैन था, रजिस्ट्रार था, यूजी पीजी के टाइम पे या अरे वो था, उस पे जो सीखा उस पे आज भी प्रैक्टिस करता है, आज भी. और सो सीखा था कौन है, मेडिकल रिप्रेजेंटेटिव. हाँ, एंटीबायोटिक्स तो सुंदर ब्रॉड स्पेक्ट्रम, उसकी साइड इफेक्ट नहीं बताएगा, उसका कॉन्ट्राइंडिकेशन नहीं बताएगा, उसका फायदा दिखाएगा. सर एमटीपी टैबलेट 1+5 50 रुपए, तुम्हें 500 रुपए हो सकता, उसको मालूम है गैलेंटोलेस कितना लिखेगा, लिख लेते और आप ही लिपलेट खोल के देखते नहीं कि तो उसमें क्या लिखा है. इट कैन ऑनली बी प्रिस्क्राइब बाय गवर्नमेंट, शेड्यूल ड्रग है, लेकिन क्या किया, कंपनी को धंधा करना है, जीपी को पटाओ, एमआर को टारगेट करना है, सबसे इजी ह्यूज प्रिस्क्रिप्शन. वो वही बताते जो उनके लिए फायदे का, वो आपको बताते हैं जो आपके फायदे का, दे टीच अस एंड देन वी प्रोसीड एंड इफ समथिंग गोज रॉन्ग देन वी स्टार्ट सर्चिंग द लिपलेट. असर कॉन्ट्रा इंडिकेशन तक मेरे पास भी कॉर्पोरेट हॉस्पिटल केस आया जो का सिर्फ सीने में पेशेंट था, आरटीए का पेशेंट था, लास्ट स्टेज पे था, बचने का नहीं था, कोई भी डॉक्टर ने अभी अब तो एंटीबायोटिक नेचुरली डॉक्टर बोला भी जाने वाला तो है, डॉक्टर ने व्हाई नॉट अटेम्प्ट फॉर बस. सो इट इज अ यूजुअल हैबिट ऑफ एवरी डॉक्टर व्हिच दीस डॉक्टर हैव डन, दे हैव प्रिस्क्राइब वैनकोमाइसिन 2 ग्राम टीडीएस 7 डेज, कि वैसे ही मरने वाला है, व्हाई नॉट गिव अ बेस्ट ऑफ द ड्रग सो दैट इट कैन बी टेकन केयर ऑफ. पेशेंट तो मर गया, और जो पेशेंट मरा हो एक ऑर्थोपेडिक सर्जन का भाई था, और ऑर्थोपेडिक सर्जन ने वैनकोमाइसिन का लीफलेट पढ़ा, मिम्स का बुक उठाया, मैक्सिमम डोज स्टिपुलेटेड इज 2 ग्राम अ डे एंड पंपिंग ऑफ ड्रग ऑफ 6 ग्राम अ डे इन अ बॉडी which can lead to neurotoxicity or nephrotoxicity effect. सिर्फ उतने पॉइंट पे केस किया, 1 करोड़ का केस एडमिट हो गया. रूटीन हैबिट है लेबर पेन पे, पेशेंट लेबर पेन लेके आता ना, कॉन्ट्रैक्शन होगा ना, पिटोसिन देते हैं, पिटोसिन पिटोसिन, नर्सेस ट्रेन हो जाती. फिर क्या करता है, अगर इवनिंग में पेशेंट आ गए लेबर पेन की, तो नर्स आपस में बातें करती, रात्री झाली तर आपल्याला जागा वाला लागेल, प्रयत्न करा 9 वाजेपर्यंत आठ पाहिला पाहिजे. पण डॉक्टर ने 3 एमपी लिखा नाही तो 5 एमपी ठोक देत. एक्सपीरियंस अनुभव अनुभव है ना. और ये केस में अभी जजमेंट आया 1 साल पहले या 8 महीने पहले, बिकॉज ऑफ ओवरडोज ऑफ दिस पिटोसिन. It could be because of that, it could not be because of that. Kachu has got impacted the brain. The drug has impacted the brain. And side effect of that particular drug was showing the overdose of this can lead to this. Only on that point, single point, the National Commission has decided against the gynecologists. 1 crore compensation. Means the court is taking a cognizance. Now court is working on the doses, the side effects, the contraindication, are you understanding? And pediatric dose, I don't know what you give to pediatric. 5 ml, 10 ml, what did they do? Are you understanding what I'm saying? One single case can do in your life. One single case can do in your life. Me, tomorrow trained doctor.
माझ्याकडे रोज 15 ते 20 कॉल येतात हिंदुस्थानात रोज. एकही दिवस जात नाही जेव्हा मी 15 ते 20 कॉल हँडल करत नसतो ऑल इंडिया. आणि दरवेळी काहीतरी नवीन शिकतो, काही विचित्रच शिकतो मी. आणि ते जजमेंट तुम्ही उतरून बघा, इवन वी आर हेल्पलेस. आधी जसं तुम्ही सांगितलं ना की सुप्रीम कोर्ट जजमेंट, यस वी हॅव युटिलाइज्ड दिस सुप्रीम कोर्ट जजमेंट टू एक्सपेरिमेंट टू सेव अवर डॉक्टर, बट दॅट हॅज बिकम स्टोरी. कारण की मागच्या 2 वर्षात आणि आता हल्लीच्या या वर्षात 80% जजमेंट हॅज गॉन अगेन्स्ट द डॉक्टर. आता कंडिशन कशी झाली माहित आहे, जसं याने सांगितलं सुप्रीम कोर्टचा जजमेंट इज अ लँड जजमेंट विच अप्लाइज टू ऑल ओव्हर कंट्री, बिकॉज पार्लियामेंटरी लॉ बोर्ड असेल किंवा असेंब्ली लॉ बोर्ड असेल, सुप्रीम कोर्ट जजमेंट दिलं असेल किंवा हायकोर्टने जजमेंट दिलं असेल, सो इट इज लॉ ऑफ लँड. आधी डॉक्टरांच्या फेवर मध्ये भयंकर जजमेंट होती आणि त्याचा फायदा डॉक्टरांना व्हायचं, कारण की एकदा सुप्रीम कोर्टने डिसाईड केलं तर खालचा कोर्टाला मानणं गरजेचंच आहे, कारण की त्याला प्रेसिडेंट म्हणतो आपण. एकदा प्रेसिडेंट क्रिएट केला गेलाय तर खालचा कोर्ट त्याला उलट रिव्हर्स करू शकत नाही, त्याचा पॉवर त्यांच्याचकडे आहे. आणि त्याचा फायदा आम्ही भरपूर घेतलाय सुरुवातीला, मी पण घेतलाय, कारण की कुठल्याही केसमध्ये डॉक्टरांच्या आम्ही सगळं पॉझिटिव्ह जजमेंट लावायचो, तर खालचा कोर्टाला जागा नाही राहायची ना. त्याला समजा पेशंटचा पेवर मध्ये जजमेंट सुद्धा द्यायचा असेल तरी त्याचा हात बांधला असायचा, कारण की ते कंझ्युमर फ्रेंडली कोर्ट आहे, त्यांना सिंपथी असतो. पेशंट तिकडे येतो रडतो त्याला सिंपथी होता, तो माणूसच आहे जजमेंट, पण हात बांधला असायचा, कारण की सुप्रीम कोर्ट. पण हल्ली त्यानंतर सुप्रीम कोर्टापर्यंत कितीतरी केसेस गेले आणि हल्ली लेटेस्ट मध्ये मी सांगतो कितीतरी जजमेंट डॉक्टर जागेसपणे केला. आणि आता काय होतो कोर्टात, आम्ही पॉझिटिव्ह जजमेंट लावतो कुठला, 1995 चा, 2000 चा, 2001 साठीचा, 2002 साठीचा, 2005 साठीचा, आणि अपोनेंटचा ऍडव्होकेट तो सगळं अथॉरिटी जे आणतो जजमेंट आणतो ते हल्लीच 2013, 2014, 2015 तो पण लावणार ना पेपरला. मग अर्लियर जजमेंट इज ओव्हर रुल्ड बाय न्यू जजमेंट ऑफ सुप्रीम कोर्ट. And today's scenario is that 80% cases are going against law. 80%. तुम्हाला रोज पेपरात वाचायला भेटत असेल 25 लाख, 5 लाख, 15 लाख. आता परत ह्युमन राईट चा काय रोल होता पण तुम्हाला माहित आहे 6-7 जानेवारी ला ह्युमन राईट ने मोठा कॅम्प केला होता फक्त मेडिकल इंजिनियरचा. स्टेट ऑफ महाराष्ट्र, स्टेट ऑफ गुजरात, स्टेट ऑफ गोवा सगळे केसेस 2 दिवसाचा 4-4 बेंच बसली होती, 4-4 बेंच एका दिवसात फक्त मेडिकल केस. आणि त्या पण ह्युमन राईटचा रोल काय, आता प्रायव्हेट मध्ये काय ह्युमन राईट येत नाही, पण जे रुटीन केली गेली होती जनसेवा अभियानवाल्यांनी एनजीओनी त्यांनी रुटीन केली गव्हर्नमेंट कडून की गव्हर्नमेंट हॉस्पिटल ओपिनियन्स देत नाही. आता हे प्रायव्हेट हॉस्पिटलचं भांडण आहे पण गेला कोणाकडे ओपिनियन साठी, एवढा खतरनाक स्ट्रिक्चर पास केला ह्युमन राईट्सने, 6 आठवड्याचा टाइम दिला. यावेळी तुम्हाला माहित नसेल तुमच्या एरियामध्ये, पण तुम्हाला कल्पना असेल ज्याची केस पेंडिंग असेल ते त्यांच्यासाठी मी सावध करतो की आता त्यांना 6 आठवड्याचा टाइम दिला गेला आहे केसेस डिसाईड करायला. आणखी त्यांनी प्रेशर कोणाला केला, गव्हर्नमेंटला, स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट, त्यांचे बॉसेस आले होते आणि ह्युमन राईट्स कोणाला घेत नाही. म्हणजे आतापर्यंत मेडिकल इंजिनियर मध्ये मेडिकल कौन्सिल होती, क्रिमिनल कोर्ट होता, कंझ्युमर कोर्ट होता, पण आता 14 पण आला ह्युमन राईट्स. काय करणार आता डॉक्टर, प्रॅक्टिस तर करायची, प्रॅक्टिस बंद करू शकतो का आपण, शक्यच नाही. प्रॅक्टिस बंद करू शकत नसेल तर कुठे ना कुठे तरी आपल्याला अपग्रेड व्हावाच लागेल, कारण एकच गोष्ट जे आपल्याला घाबरवतो तो आहे आपला इग्नोरन्स. गौतम बुद्धाने पण सांगितलंय ना, इग्नोरन्स इज कॉज ऑफ सफरिंग, अँड इफ यू वॉन्ट टू सीज अ सफरिंग रिप्लेस इग्नोरन्स विथ द नॉलेज. द मोमेंट यू रिप्लेस सफरिंग गोज डाऊन,
आपली कंडिशन कशी म्हणजे आपल्याला मेडिकल लॉ नॉलेज पाहिजे. आपल्याला मेडिसिनचं नॉलेज आहे पण मेडिकल लॉचं नॉलेज नाही आहे. ज्याचं नॉलेज नाही त्याचीच भीती ना. ज्याचं नॉलेज असेल त्याची भीती वाटणार का? आता मेडिकलचं नॉलेज तुम्हाला आहे, कधी तुम्हाला हेल्थ सायकोसिस होतो का? पण पेशंटला मेडिकलचं नॉलेज नाही आहे ना, तर तुम्हाला माहिती पेशंट किती हेल्थ सायकोसिस असतो. तुम्ही त्याला बोला सिटी स्कॅन करा, त्याला थोडासा घाबरवणार तर जास्त घाबरत होतो. तसंच तुम्हाला मेडिकल लॉ नॉलेज नाही आणि तोच कारण आहे. तुम्ही आज एक्झाम्पल देतो, लहानपणापासून आईने सांगितलं असेल भूत बघलोय भूत बघलोय भूत बघलोय, आपण जात